नमस्कार, परिपूर्ण किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी कोळंबी मसाला करणार आहे। कोळंबी मसाला करण्यासाठी मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे, त्याच्यावरची टरफलं काढून घेतली आहे। मसाल्यासाठी लागणारं साहित्य इथं मी घेतलं आहे। त्यासाठी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, एक चमचा लाल तिखट घेतला आहे, मटन मसाला घेतला आहे, इथे तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे, लिंबू घेतलं आहे। इथे मी मसाला भाजून घेण्यासाठी एक कांदा होबा कापून घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, अद्रक, काही लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची घेतली आहे। सर्वप्रथम आपण कोळंबीला थोडीशी हळद, मीठ आणि लिंबाचा रस हे चोळून घ्यायचं आहे आणि हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। हे मॅरिनेट होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ। इथे मी कांदा घालून घेतला परतायला। यातच मी टोमॅटो घालून घेते, लसणाच्या पाकळ्या घालून घेते, हे व्यवस्थित भाजून झालं आहे, गार झालं की बारीक वाटून घ्यायचं। यात मी कोळंबी फ्राय करून घेणार आहे। कोळंबी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजेच कोळंबी आपल्याला 50% शिजवून घ्यायची आहे। कोळंबी उलथून घ्यायची आहे। कोळंबी दोन्ही बाजूंनी एकसारखी फ्राय करून घ्यायची आहे। कोळंबी व्यवस्थित फ्राय झाले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच प्रकारे फ्राय करून घेऊ। इथे मी सर्व कोळंबी तेलामध्ये फ्राय करून एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे। इथे मी वाटण्यासाठी कांदा टोमॅटो टाकून घेतला आहे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक घालून घेते, हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे, कोळंबी फ्राय केलेलंच तेल आहे हे, यामध्ये बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर घालते, थोडीशी हळद आणि मटन मसाला। तुमच्याकडे मटन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल। परतून घ्यायचं व्यवस्थित,
मसाले व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचे आहेत। दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या मी। इथे मसाला व्यवस्थित परतून झाला आहे। यामध्ये मी कोळंबी घालून घेते। कोळंबी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। एक ते दोन मिनट कोळंबी मसाल्यामध्ये शिजून घ्यायची। मी पाणी पहिले गरम करून घेतलं होतं ते घालून घेते। मीठ घालून घ्यायचंय। मीठ बेतानीच घालायचंय। कोळंबीला आपण मीठ चोळलेलं होतं पहिले। कोळंबी तेलामध्ये आपण अर्धी फ्राय करून घेतली होती त्यामुळे शिजायला जास्त टाइम लागणार नाही। दहा मिनट हे मीडियम गॅसवर शिजून घ्यायचं। कोळंबी शिजून झाली आपली। वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेते। इथे कोळंबी रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।